संपूर्ण जगभरात जागतिक योग दिवस साजरा करण्यात आले. योग दिवसाच्या निमित्ताने चंद्रपुरातील जिल्हा क्रीडांगणावर सामूहिक योगाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा क्रीडा संकुलन मध्ये हजारो नागरिकांनी योगा करून योग हा दिवस साजरा केला. महापौर अंजली घोटेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव घुगडे, जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची प्रमुख उपस्थिती होती. पोलीस विभागाने मोठ्या संख्येने यामध्ये सहभाग घेतला. त्यासोबतच चंद्रपूर जिल्ह्यात क्रीडा मंडळ शाळा महाविद्यालयांमध्येही योग दिवस साजरा करण्यात आले. सहभाग आहे आणि निश्चितपणे लोक आणि प्रशासन जेव्हा एकत्र येऊन कार्यक्रम करतं तर तो किती यशस्वी होतो याचं उदाहरण आहे. परंतु मला असं वाटतं की योगाला आपण लोकप्रिय करण्यासाठी हा एक प्रतिकात्मक पद्धतीने, सिम्बॉलिक पद्धतीने आपण साजरा करतो. तर मी अशी आशा व्यक्त करतो की ही एक सवय लोकांमध्ये जडली पाहिजे, जेणेकरून हा एक दिवसाचा कार्यक्रम न राहता वारंवार आपण नियमितपणे योगा करू आणि निश्चितपणे आपल्याला आपलं मन, आपलं आरोग्य आणि आपलं शरीर हे निरोगी राखता येईल. या योगा दिनाच्या निमित्तानं परत सर्वांना शुभेच्छा, धन्यवाद. जागतिक योगा दिवस
2019 जागतिक योग दिवस या योग दिवसाच्या समस्त चंद्रपूर नगरवासियांना मी महापौर नेत्याला खूप खूप शुभेच्छा देते. योग हा आपला प्राचीन कसरत आहे, वर्जिश आहे, आणि म्हणून योगाच्या माध्यमातून आपण आपल्या शरीराची आत्मसंतुष्टी करत असतो, शरीर शुद्ध करत असतो. त्याच्यामुळे मी सगळ्या चंद्रपूरवासियांना विनंती करते की रोज योग करा, ज्याच्यामुळे आपण कुठल्याही डॉक्टरकडे जायची आपल्याला आवश्यकता नाही राहणार आहे, कुठली औषधी घ्यायची, कुठल्या बीपीच्या शुगरच्या गोळ्या घ्यायची आवश्यकता नाही राहणार आहे. म्हणून मी सगळ्यांना एकच गोष्ट सांगते, करो योग, रहो निरोग. शिवशंकर होंडा. आज 5वा जागतिक योग दिवस संपूर्ण विश्वात साजरा करण्यात येतो. 2015 देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघामध्ये योगाचं महत्त्व सांगितलं आणि पहिल्यांदा 2015 या योग दिवसाला सुरुवात झाली. योगाच्या माध्यमातून ही भारताला अशी एक संस्कृती मिळाली आहे, एक प्राचीन संस्कृती आहे की भारतातल्या ऋषी मुनींनी आम्हाला योग साधना दिली. पण माणसाचं जीवन वेगात पुढे चाललं आहे. 21व्या शतकामध्ये माणसाला स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यायला वेळ नाही, पण योगाच्या माध्यमातून जी आधुनिक आणि पारंपरिक पद्धत आहे त्या योगातून माणसाचं शरीर हे अंतरात्म्यातून कसं शुद्ध होईल, या योगाच्या माध्यमातून असाध्य आजारावरसुद्धा आपल्याला मात करता येते. आणि म्हणून योगा हे प्रत्येक माणसाने केलं पाहिजे, यासाठी योग परिवाराच्या माध्यमातून गावागावामध्ये योगाच्या साधना केल्या जातात. जागतिक योग दिनाच्या माध्यमातून हा योग जगातल्या प्रत्येक माणसाने आत्मसन्मान केला पाहिजे, त्याने स्वतःचा योग घेतला पाहिजे आणि योगाच्या माध्यमातून स्वतःचं शरीर निरोगी ठेवण्याकरता याचा मात्र उपयोग करण्यात आला पाहिजे. आज आपण पाहतो की देशामध्ये फार मोठी रक्कम ही आपल्या देशातील जनतेच्या आरोग्यावर खर्च करतो. मग आपल्याला सुदृढ आरोग्य करायचं असेल, निरोगी आरोग्य जर आपल्याला ठेवायचं असेल तर आपल्याला योग आवश्यक आहे. योगाच्या माध्यमातून, साधनेच्या माध्यमातून, आसनाच्या माध्यमातून आपलं शरीर हे निश्चितच बलवंत होत असते. आज मी आपल्या माध्यमातून समस्त जनतेला जागतिक योग दिनाच्या खूप खूप शुभकामना देतो आणि आवाहन सुद्धा करतो की आपण तंदुरुस्त चुस्त राहण्याकरता योग आपण योग साधना करावी हे आवाहन सुद्धा करतो.